अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र मानवी जीवन सुसंस्कृत, समृद्ध आणि विचारक्षम बनवण्यासाठी गरजेचं आहे ज्ञान. आणि हे ज्ञान वाचनातून मिळतं. जीवनाची खरी ओळख, सारासार विवेकबुद्धी आणि निर्णय घेण्याची पात्रता वाचनामुळेच मानवाच्या अंगी येते. त्यामुळे वाचन चळवळीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज जगभर पुस्तक दिवस साजरा केला जातोय. त्यानिमित्त वाचन चळवळीची गरज, सद्यस्थिती आणि पुस्तकांचं महत्त्व विषद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त. आज जागतिक पुस्तक दिन. वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं, आणि ते खरं आहे. ज्याला पुस्तक मित्र वाटतात, ज्याचं पुस्तकांवर प्रेम आहे, ती व्यक्ती समृद्ध व्यक्ती म्हणता येईल. पृथ्वी तलावर अनेक प्राणी आहेत, पण बोलणारा वाचणारा प्राणी अशी फक्त मानवाची ओळख आहे. अन्नधान्यामुळं पोटाची भूक भागते, पण बुद्धीची भूक भागवण्यासाठी पुस्तकच उपयोगी पडतात. शाळेत जायला सुरुवात केल्यापासून आपण वाचायला लागतो, अक्षरांची ओळख होते आणि पुस्तकही समजून घेता येतं. वाचनामुळं माणूस प्रगल्भ बनतो. चांगल्या वाईटाची, खऱ्या खोट्याची त्याला जाणीव होते. वाचनामुळं ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, संवेदनशीलता वाढते, त्यातून संपूर्ण व्यक्तिमत्व समृद्ध होतं. संकटांची मालिका झेलूनही पुन्हा यशाच्या दिशेनं झेप घेणारी हजारो माणसं आढळतात. त्यांचं प्रेरणास्थान असतं वाचन. म्हणूनच मानवी जीवनाला दिशादर्शक ठरलेल्या वाचन चळवळीचं महत्त्व आजही अनन्यसाधारण आहे. पुस्तकं वाचण्याची गोडी लागावी आणि वाचन चळवळ समृद्ध व्हावी यासाठी आजचा जागतिक पुस्तक दिवस जगभर साजरा होतोय. अनेक विषयांवर तयार झालेली पुस्तकं किंवा ग्रंथ मानवी विश्वाला ज्ञानाची कवाडं खुली करतात. गेल्या काही वर्षात टीव्ही, मोबाईल, इंटरनेटच्या अतिक्रमणामुळं वाचन संस्कृती धोक्यात आली आहे. नव्या पिढीकडून फारसं वाचन होत नाही अशी तक्रारही आपण सध्या ऐकतो. पण कदाचित वाचनाची पद्धत आणि तंत्र बदललं असावं, कारण आता बहुतांश पुस्तकं आणि साहित्याचे विविध प्रकार ऑनलाईन माध्यमात उपलब्ध आहेत. मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून या पुस्तकांचं वाचन करता येतं. त्याही पुढे जाऊन आता ऑडिओ बुक्स तयार झाली आहेत, त्यामुळं पुस्तकातील शब्द थेट कानावर पडतात. वाचनाचा हा नवा आविष्कार असला तरी हातात पुस्तक घेऊन वाचण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. पुस्तकं काय देत नाहीत? जगण्याचं भान देतात, विषयाचं ज्ञान देतात, मनोरंजन करतात आणि प्रगल्भताही देतात. पुस्तकातून संस्कार मिळतात, पुस्तकातून जीवनाला दिशा आणि आकार मिळतो. विविध विषयांवरची उत्तमोत्तम पुस्तकं वाचून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होतं. त्यासाठी प्रत्येक कुटुंबानं आपल्या कमाईतील काही हिस्सा जाणीवपूर्वक पुस्तक खरेदीवर खर्च केला पाहिजे. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची सवय विद्यार्थी दशेत जाणीवपूर्वक लावली पाहिजे. वाचनाशी संबंधित उपक्रमांमध्ये मुलांना सहभागी केलं पाहिजे, तरच वाचन चळवळीला बळ प्राप्त होईल आणि त्यातून सुसंस्कृत सुजाण समाजाची निर्मिती होईल यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.